आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवारी कागवाड येथे. कागवाड येथे केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी सोमवारी येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय नेता कागवाड येथे येत असल्यानं भाजपात चैतन्याचं वातावरण तयार झालं आहे. संकेश्वर जेवर्गी या राज्य महामार्गाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. कागवाडचे आमदार राजू कागे, खासदार प्रभाकर कोरे, केंद्रीय मंत्री अनंत कुमार, केंद्रीय मंत्री रमेश जिगजिगणी, आमदार लक्ष्मण सौदी, आमदार महंतेश कवडकीमठ, खासदार प्रकाश हुक्केरी हे उपस्थित राहणार आहेत. नामदार गडकरी यांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. चिकोडी सदलगाव विधानसभा मतदारसंघातला भाजपाचा उमेदवार कोण असेल याची कदाचित घोषणा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. महानकारी न्यूज साठी कागवाडहून राजू कोळी, सह चिकोडीहून पद्मराज चौगुले. प्रथम हंतद मूरु पॅकेजगळिगे ವಿಜಯಪುರ ಕಾಗವಾಡವರೆಗೆ ಮೊದಲ ಹಂತದ 120 ಕಿಲೋಮೀಟರ್ ರಸ್ತೆಗೆ ಆಡಳಿತಾತ್ಮಕ ಮಂಜೂರಾತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಾಳೆ ದಿನ ಕೇಂದ್ರದ ಭೂಸಾರಿಗೆ ಸಚಿವರು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿಯವರು ಕಾಗವಾಡದಲ್ಲಿ ಈ ಯೋಜನೆಗೆ ಚಾಲನೆಯನ್ನು ಕೊಡಲಿದ್ದಾರೆ. ಈ ಭಾಗದ ಸಮಸ್ತ ರೈತ ಬಾಂಧವರ ಪರವಾಗಿ ರೈತ ಬೆಳೆದಕ್ಕಂಥ ಬೆಳೆಗೆ ಮಾರುಕಟ್ಟೆಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಬಹುಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಸ್ತೆ ಇದಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಈ ರಸ್ತೆಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ವಿಶೇಷ ಯೋಜನೆಯಡಿಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 1200 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ವೆಚ್ಚಕ್ಕೆ ಆಡಳಿತಾತ್ಮಕ ಮಂಜೂರಾತಿಯಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ 3 ಹಂತದ 120